नमस्कार, ध्यास शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। वरिष्ठ व निवर्षणी प्रशिक्षण 2022 याबद्दल आज म्हणजे 23 मे 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। तर ते अपडेट काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर वरिष्ठ व निवर्षणी प्रशिक्षण 2022 याबद्दल जी अवैध ईमेल यादी आहे आणि जी दुबार ईमेल यादी आहे ही दोन्ही याद्या आपणास प्राप्त झालेल्या आहे। तर अवैध ईमेल यादी काय आहे, तर ज्या प्रशिक्षणार्थांचा ईमेल हा चुकलेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांची यादी आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी दोन वेळा आपला ईमेल यूज केलेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांची यादी ही प्राप्त झालेली आहे। तर ही जे यादी आहे, तर या यादीमधील जे प्रशिक्षणार्थी आहे यांनी आपले जे ईमेल आहे हे दुरुस्त करायचे आहे, तर त्याबद्दलची प्रक्रियासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपणास अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहणार। चला तर मग बघूया काय आहे, कशाप्रकारे आपल्याला बघायचं आहे। आपण गुगलला किंवा क्रोम ब्राउझरला, कोणत्याही एका ब्राउझरला आपण https://scrttraining.ac.in या वेबसाईटला ओपन करायचं आहे। हे ओपन झाल्यानंतर जी पहिली लिंक असेल ट्रेनिंग होम ही ओपन करायची आहे। हे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आलेलं असणार आहे। ओपन झाल्यानंतर आता हे जे इथं तीन रेषा दिसत आहे याला यावर क्लिक करून आपली जी लँग्वेज आहे ही मराठी सिलेक्ट करून घ्यायची आहे। यानंतर ही जी महत्त्वपूर्ण सूचना आहे हे सुद्धा आपण वाचून घेऊ शकता, याबद्दल आपण मागेच व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा आपण बघू शकता। तर हे आपण क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आता बघा अशा प्रकारे हे आपल्यासमोर असेल। तर यामध्ये अवैध ईमेल यादी, तर यावर आपण जर क्लिक केलं तर यामध्ये जे या प्रशिक्षणार्थ्यांचे ईमेल हे अवैध आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांची यादी हे इथे आलेली आहे। तर बघा इथे नंदुरबारमधील आहेत रेखा भिला गोसावी यांचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ईमेल आय डी हा जो आहे तर हा अवैध आहे। इथे आपल्याला सूचना आहे बघा, कृपया आपला ईमेल आय डी तपासावा, आपला ईमेल आय डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, मात्र आपला ईमेल आय डी चुकला असल्यास तो पोर्टलवरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी, अशा प्रकारची आलेली आहे। तर यामध्ये बघा हे भरपूर अशा शिक्षकांची यादी यामध्ये आलेली आहे। तर यामध्ये आपण आपलं नाव आहे का हे आपण चेक करायचं आहे। त्यानंतर पुढे आता जे दुबार ईमेल आय डी आहे हे सुद्धा आपण इथे चेक करू शकतो। तर इथे हे दुबार ईमेल आय डी आहे, तर हे सुद्धा आपण इथे ओपन जर केलं तर इथे सुद्धा आपणास दिसून येईल। बघा आता हे ओपन होत आहे, हे ओपन झालेलं आहे। तर आता इथे बघा हे तीन नंबरचं इथे आपल्याला इथे सुद्धा सूचना आहे, एकच ईमेल आय डी एकापेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी कंसात दिलेला आहे, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय डी हाच लॉग इन आय डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय डी नोंदविणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाही। त्यामुळे आपण हे लवकरात लवकर आपण आपलं जे ईमेल आहेत हे आपण दुरुस्त करून घ्यायचे आहे। तर इथे तीन नंबरला बघा दिलेला आहे, उमा आनंद समाल आणि आनंद रामलू समाल, तर यांचे हे दोघं पण सुद्धा काय असतील हे जे असतील हे दोघे पण पतीपत्नी असतील, त्यामुळे यांचा ईमेल आय डी जो आहे हा यांनी एकच इथे टाकलेला आहे। बघा हे 21 पासून सुरुवात झालेला आहे आणि हा सुद्धा 21 पासून सुरुवात झालेला आहे, म्हणजे यांचा ईमेल आय डी हा एकच आहे। अशाच प्रकारे वरचासुद्धा ईमेल आय डी आपण बघू शकता की हे दुबार म्हणजे दोन वेळा यांची ईमेल आय डी टाकल्यामुळे यांचं हे यादी आलेली आहे। तर हे यादी आपण दुरुस्त करून घ्यावी। तर ही दुरुस्त कशी करायची, तर यासाठी आपण पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर
आता इथे दिलेलं आहे की नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया हे आपण ओपन करायचं आहे। तर याला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे येणार आहे। तर यामध्ये काय करणार काय करते काय आपल्याला करता येणार आहे, तर प्रशिक्षण प्रकार बदलता येईल, प्रशिक्षण गट बदलता येईल, डबल नोंदी रद्द करता येईल, ईमेल आयडी बदलता येईल। हे अशा प्रकारचे आपल्याला चार हे आपण इथे करू शकतो। तर इथे आपण काय करायचं आहे, आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पडताळणी करण्यासाठी क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर आपणास एक OTP येईल, त्या OTP आल्यानंतर OTP आपण तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर आपला ईमेल आयडी जो आहे आपण चेंज करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ही जे सर्व अवैध ईमेल आयडी आहे आणि दुबार ईमेल आयडी आहे, यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे ज्या शिक्षकांचे नाव असेल त्यांनी ही प्रक्रिया तत्काळ करून घेणे आवश्यक आहे। कारण जर आपण ही प्रक्रिया केली नाही तर आपणास पुढील जे प्रशिक्षणार्थ्यांचे जे काही अपडेट असेल ते आपणास प्राप्त होणार नाही। त्यामुळे आपण हे लवकरात लवकर करून घ्यावे। धन्यवाद।